चंद्रपूर शहरातील छोटूभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी शिक्षक दिनाचं औचित्य साधून माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवृत्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. पटेल हायस्कूल ॲल्युमनी फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला गेला. देशभरात बुधवारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्या निमित्तानं शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या हेतूनं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार चंद्रपूरच्या छोटूभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेहमिलन सोहळा तसंच सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. पटेल हायस्कूल ॲल्युमनी फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम घेतला गेला. यावेळी मंचावर आदर्श शिक्षक शिक्षण मंडळाचे सचिव माजी मुख्याध्यापक उपलंचीवार, मुख्याध्यापक गरगेलवार, निवृत्त शिक्षक वैरागडे, खनके, रागीट, जवादे, ढेंगळे, भालेराव, मकासरे, भगत, गजभिये, मुख्याध्यापिका परिहार आणि माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रकाश निबरड आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमांची विधिवत सुरुवात झाल्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच विद्यमान सर्व शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे याचं स्वरूप होतं. तत्पूर्वी माजी विद्यार्थ्यांनी या आयोजनामागचं उद्दिष्ट सांगितलं तर मुख्याध्यापक गरगेलवार यांनी मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हणत याचा अर्थ ज्याला कळतो तोच इतिहास घडवतात असं मनोगत व्यक्त केलं. छोटूभाई पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझ्या निवृत्तीला 6 महिने शिल्लक असताना हे भाग्य मला लाभलं. खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक शिक्षिका पहिल्यांदाच या कार्यक्रमानिमित्त शाळेत आलेले आहे. त्या संपूर्ण शिक्षक शिक्षकांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. वीस 22 वर्षाच्या कालखंडानंतर आपण परत या शाळेमध्ये एकत्र आलात आणि हा जो माजी विद्यार्थ्यांचा सोहळा आणि माजी शिक्षक किंवा निवृत्त शिक्षक यांचा योग जुळवून आला तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. यावेळी मंचावरील अन्य मान्यवरांची देखील भाषणे झाली. या प्रसंगी आजी माजी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी अश्विन मुसळे, रजनी बोडेकर, आरती आक्केवार, विजय निरंजने, जितेंद्र मशारकर आदींनी सहकार्य केलं.